व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडी. काल दिनांक 30/9/2024 रोजी आमच्या इथे शाळा 10 वाजता सुरू झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी अंगणवाडीची ही खोली या रूममध्ये शाळेतील विद्यार्थी येऊन बसले असता एक अर्ध्या तासाच्यानंतर एक अशी दुर्घटना घडली. त्या स्लॅबवर पाणी जमा होऊन खालील त्या स्लॅबचे पापुद्रे खाली पडलेले आहेत. त्याच्यामध्ये सुदैवाने एका काटचे पापुद्रे पडल्यामुळे आमच्या शाळेतील कमलबाई शिरगिरे ह्या अंगणवाडी सेविका म्हणून इथे आहेत. त्यांच्या पाठीवर पडल्यामुळे थोडंफार त्यांना जखम झाली, परंतु विद्यार्थ्याला कुणालाही मार लागली नाही. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आम्ही वेळोवेळी पंचायत समिती हदगाव येथे पाठपुरावा केलेला आहे की ही शाळा ही एक खोली याच्यावर पाणी जमा होत आहे, स्लॅब व्यवस्थित नाही. त्याच्यामुळे मी आणि सरपंच, गावातील सरपंच, सरपंच प्रतिनिधी साईनाथ फुलारे, आम्ही स्वतः 3 वेळेस पंचायत समितीला निवेदन दिलेले आहे. नाव कमल नारायण वैद्य. मी 8 वाजता अंगणवाडीत गेले, अंगणवाडी सेविका आहे. 8 वाजता अंगणवाडीत गेले, अंगणवाडी गेल्यानंतर मी अंगणवाडीत बसले. बसल्यावर लेकराला शिकवतावळच वरचा ढिगार पडला, पडल्यावर थोडं खरचटलं तरी लेकरायला काही झालं नाही, मुलांना काही झालं नाही. मला थोडंसं खरचटलं, डोक्यावर पडला थोडंसं लागलं. किती वाजताचा प्रकार आहे? ते 10:30 10:30 ते 10 विद्यार्थी हो, कोणी चालत नव्हतं. ठीक. मी सरपंच प्रतिनिधी साईनाथ फुलारे, राजवाडी इथे. आमच्या इथे अंगणवाडीची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही इथे शाळेमध्ये तात्पुरती शाळेमध्ये लेकरांना बसत होतो. तरी काल 30/9/2024 या रोजी थोडे स्लॅबचे या वरचे खापुरे खाली पडल्यामुळे आणि लेकरं सुदैवानं बाहेर होते, त्यामुळे याच्यामध्ये जीवितहानी कोणतीही झालेली नाही. तरी प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की त्यांनी नवीन रूम आम्हाला किंवा अंगणवाडी आम्हाला नवीन मंजूर करून देण्यात यावी, ही आमची नम्र विनंती.